महापालिकेचे वित्त लेखाधिकारी धोंडीराम संकपाळ यांची वॉलचंद कॉलेजला बदली झाली. मनपा कर्मचाऱ्यांनी यांना हसतमुखाने निरोप दिला आहे. धोंडीराम संकपाळ हे 3 वर्षापासून सांगली महापालिकेचे वित्त आणि लेखाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांनी महापालिकेच्या लेखा विभागाचं काम अत्यंत उत्कृष्टपणे सांभाळलं होतं. कोरोनाच्या काळातही त्यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी केली. त्यांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्यानं त्यांची वॉलचंद कॉलेजला बदली झाली होती. मात्र कोविड परिस्थितीमुळं पदभार थांबलं होतं. अखेर त्यांनी वॉलचंद कॉलेजला पदभार घेतला. महापालिकेच्या लेखा आणि वित्त तसंच प्रशासकीय विभागाकडून संकपाळ यांचा सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मनपाचे मुख्य लेखाधिकारी विद्यारत्न काकडे, नूतन लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, लेखा विभागाचे वरिष्ठ लिपिक संगय्या मठद, विनायक जमदाडे, शीतल गोठणेकर, अरुण माळी, सोनल साठे, आर आर पाटील, प्रशासकीय विभागाचे मंगल फोंडे, राजश्री सूर्यवंशी, सारिका दळवी, विकास कांबळे इत्यादी उपस्थित होते. यावेळी सांगली महापालिकेमध्ये काम करत असताना महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभल्याचं धोंडीराम संकपाळ यांनी सांगितलं. जून 2017 पासून होतो महापालिकेमध्ये. खूप चांगले अनुभव आले. महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूपच अडचणी असताना सुद्धा महापालिकेमध्ये माननीय आयुक्त साहेबांच्या सहकार्यानं, माननीय आयुक्त साहेबांच्या प्रेरणेनं खूप चांगली कामं झालेली आहेत. आर्थिक अडचणी असताना सुद्धा साहेबांच्या केवळ अनेक आयडियाजमुळे, निधी नसतानाही कोरोनाने महापालिकेच्या कालावधीमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. या कालावधीमध्ये सर्व कर्मचारी आणि सफाई कामगारही खूप चांगलं काम केलेलं आहे. आणि हे काम करताना खूप अडचणी पण आल्या, परंतु त्या अडचणीत सर्वांनी काम बरंच केलेलं आहे. आणि आता सध्या यावर्षी चांगलं त्यांचा टार्गेट ठेवलेलं आहे ओबसरीज वगैरे, आणि आर्थिक सुद्धा देखील खूप सगळ्या अडचणी दूर होतील. कुठं बदली झाली काय? माझी बदली आता ह्याला झाली, वॉलचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली येथे झालेली आहे. आणि आता मी रुजू झालेलो आहे. आणि महापालिकेत मला खूप सगळ्यांचा प्रेम मिळाला आणि मी सगळ्यांचा आभारी आहे.